गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहराला लागून असलेल्या नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या देवरी तालुक्यात वन्य प्राणी नेहमी संचार करताना बघावयास मिळतात। मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच आणि जंगलात वणवे नसल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत असतात। असाच आज एक चितळ आज जंगलातून भटकत भटकत देवरी शहराकडे येत असताना त्या चितळावर मोकाट कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करत त्या चितळाचे लचके तोडत असल्याचे देवरीतील काही युवक क्रिकेट खेळत असताना त्यांना हे दिसताच त्यांनी त्या मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून त्या चितळाची सुटका केली। त्या जखमी चितळाला सुरक्षित ठिकाणी आणून वनविभागाला याची माहिती दिली। वनविभाग आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचत त्या चितळाला आपल्या स्वाधीन घेऊन त्या चितळावर देवरी येथील वनविभागात उपचार करून त्याला जवळील जंगलात सोडण्यात आले। आज या युवकांनी त्या चितळाला एक नवीन जीवनदान दिले आहे। आवाज टीव्हीसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया।